आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यात ध्वजारोहणाच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। औरंगाबादचं नाव आम्ही बदललं असा दावा ठाकरेंनी केला होता, यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं। औरंगाबादचं नाव आम्ही बदललंय आणि रितसर गॅझेट काढलंय, ठाकरेंनी नाव बदललं तेव्हा त्यांचं सरकार अल्पमतात होतं असं शिंदे म्हणाले। तर आता जर आम्ही महाविकास आघाडी मध्ये असतो तर मराठवाड्यासाठीचा एवढा निधी आणि विकास करू शकलो नसतो असंही त्यांनी नमूद केलं। एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या नाशिक आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर सुद्धा टीका केली। उस्मानाबादचं धाराशिव नगर धाराशिव हे अधिकृतपणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या आहेत राज्य आणि केंद्राकडून संमती मिळून कायदेशीर बाबी पूर्तता झालेली आहे आणि आता संभाजीनगर आणि धाराशिवचा मार्ग पूर्ण मोकळा झालेला आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की ही सुरुवात करायच्या अगोदर काही आपल्याच माध्यमातून वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून काही लोकांची भाष्य पाहिली की संभाजीनगर हे तर नाव आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि आम्ही दिलं, तर फक्त मी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो त्यावेळेस खरं म्हणजे कॅबिनेट घ्यायचा अधिकार होता की नव्हता याची देखील माहिती आपल्याला घ्यावी लागेल। म्हणजे नव्हताच, खरं म्हणजे सरकार अल्पमतात आल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही। 2.5 वर्ष हा निर्णय घ्यायला कोणी हात बांधले होते हा देखील प्रश्न आहे। विरोधी पक्षाचं किंवा शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा मंत्री हा होतो ना। अरे मी पण होतो, अजितदादा पण होतो होते, पण आम्ही मुख्यमंत्री नव्हतो। आम्ही अनेक योजना घेऊन जायचो, त्याचा अनुभव यांना पण आहे आणि त्यामुळे इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांनी सांगितलेला प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारा पाहिजे, तेव्हा राज्य पुढे जातं। आम्ही सरकार पलटवलं नसतं तर राज्य अजून किती मागे गेलं असतं। आम्ही कॅबिनेट घेणार, कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेणार, मराठवाड्याला मोठं काहीतरी देणार, ह्या भावनेमुळे त्यांची धावपळ उडाली आणि मग काहीतरी धावपळ केली पाहिजे, आपण पण धडपड केली पाहिजे म्हणून बांधावर शेतावर, अरे पूर्वी तर जेव्हा जायला पाहिजे होतं तेव्हा नाही गेलात, तेव्हा बांधावर काय शेतावर काय घराजवळ पण कोणाला येऊन दिलं नाही, घराच्या बाहेर पण पडलं नाहीत। अरे तेव्हा हे केलं असतं तर हे दिवस पण आले नसते। त्यामुळे जोरदार आरोप प्रत्यारोप यानिमित्तानं पुन्हा एकदा झाले। तिकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं राज्यात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, यानिमित्तानं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पोलीस दलाच्या वतीनं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून हुतात्म्यांना सलामी देण्यात आली। हिंगोलीमध्ये मंत्री सांदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। बीडमध्ये आयोजित कार्यक्रमाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली, त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केलं। यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी तसंच विद्यार्थी उपस्थित होते। लातूरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। हुतात्मा स्मारक या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात शहरातल्या अनेक नागरिकांनी भाग घेतला। क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी अमित देशमुख यांना जोरदार टोला लगावलाय। काल मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी काहीच दिलं नाही, उलट सरकारला लातूरचा विसर पडल्याची टीका आमदार अमित देशमुख यांनी केली होती। यावर आता संजय बनसोडे यांनी उत्तर दिलंय, हे सरकार फील्डवर जाऊन काम करणारं आहे, घरात बसून मिरवणारं नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला। आरोप करणाऱ्याला काय म्हणजे आरोप ते करतच राहतील, पण म्हणून आम्ही कसल्याही प्रकारे राजकारण इथे करणार नाही। त्यांच्या जर काही सूचना असतील त्या सूचना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मांडाव्यात आणि ते करून घेण्याचं काम सत्ताधारी पक्षाचं आहे। छत्रपती संभाजीनगराच्या नामांतराच्या वादाच्या राजकारणानंतर आता वाघाच्या बछड्यांच्या नामकरणाच्या वेळेला राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे, कारण सिद्धार्थ उद्यानातल्या बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक चिठ्ठी काढून मादी बछड्याचं नाव श्रावणी ठेवलं।
तर दुसरी चिठ्ठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढली, त्यात आदित्य असं नाव होतं. या आदित्य नावावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ही चिठ्ठी रद्द करण्यात आली. पुन्हा एकदा अजित पवार यांनी चिठ्ठी काढून बछड्याला विक्रम आणि कान्हा अशी नावं दिली आहेत. अरे चिठ्ठ्या काढल्या त्याच्यात दोन एकदम निघाल्या चिठ्ठ्या. मला आठवत नाही. कोणताही आदित्य लपू शकत नाही, तो पृथ्वी तलावरचा असेल नाही तर पृथ्वी तलावरचा नसेल. हा आदित्यवरती आणि जमिनीवर पण एक आदित्य आहे, सगळ्यांना माहित आहे. त्याचं नाव कोणाला असेल काय नसेल काय त्यांनी फार नाही फरक. हे आदित्याला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. असे तिरस्कार करणारे शुभेच्छा आहे त्यांना, असं जास्त करत राहू, त्याच्यामुळे आदित्य जास्त तळपत राहील. तिकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरता आज सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला. विश्रामबागेतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर राम मंदिर चौकात या मोर्चाचा शेवट झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं समाज बांधव यात उपस्थित होते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सुद्धा इथे हजेरी लावली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करणाऱ्या आंदोलकांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. धनगर आरक्षणाच्या संदर्भात टिकेल असं आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत आहे. धनगर समाजाच्या सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन आरक्षणाच्या बद्दल तोडगा काढला जाईल असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं. मी आपल्याला या ठिकाणी आपल्या मागणीच्या संबंधित राज्य सरकारच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीच्या बाबतीमध्ये मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत याबाबतची तात्काळिक बैठक बोलवेल. आपल्याही समाजातील या ठिकाणी उपस्थितीत प्रतिनिधीला संबंध राज्यातल्या म्हणून एक बैठक घेता येईल का एवढी मी या ठिकाणी विनंती करेल. एक देश एक निवडणूक या धोरणाच्या हालचालींना वेग आला यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक 23 सप्टेंबरला होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माहिती दिली. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी निवडणुका एकाच वेळेला घेणं शक्य आहे का याचा अभ्यास आणि पडताळणी करण्याची जबाबदारी या 8 सदस्यीय उच्चस्तरीय समितीवर असेल. ही समिती देशातील सर्व राज्यांचा दौरा करून लोकांचं म्हणणं ऐकून घेईल आणि विविध राजकीय पक्षांशी सुद्धा सल्लामसलत करेल. मुंबई उपनगरात रेल्वे स्थानकाच्या वरून आपापली कार्यालय गाठण्यासाठी शेअर रिक्षानं प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मग अशा ऑटोमध्ये महिला तसंच पुरुषांच्या एकत्र प्रवासात महिलांच्यासोबत काही गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी वरचेवर वाढत आहेत. आता यावर तोडगा म्हणून RTO आयुक्तांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूया. महिलांना मदत करण्यासाठी आणखी काय केलं जाऊ शकतं यासाठीचे काही मार्गदर्शक सूचना परिवहन विभाग आता रिक्षावाल्यांना देणार आहे. खरं तर महिलांनी सुद्धा प्रवास करताना आपल्यासोबत काही गैरप्रकार घडत असेल तर त्याची माहिती रिक्षावाल्यांना देणं गरजेचं आहे आणि आपली सुरक्षा सुद्धा त्यांनी बाळगणं गरजेचं आहे. महिलांनी स्वतःच जागरूक राहायला असायला हवं पण त्याचबरोबर जे रिक्षावाले असतात त्यांनी सुद्धा तितकीच महिलांची ही घ्यावी, काळजी घ्यावी. म्हणजे व्यक्ती पर्सनल ह्युमॅनिटी म्हणून त्यांनी ते समजावं आणि सोबत जे बसतात प्रेक्षक म्हणजे बाकीचे जे कोणी जेंट्स त्यांनी समजावं की प्रत्येक जण आपापल्या कामासाठी पोटासाठी निघतो तर तितकंच जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची ही आहे. टेन्शन घेण्यासारखं नाही आहे पण महिला पण शेअर रिक्षा आहे त्यामुळे महिलांनी पण सावरूनच बसलं पाहिजे आणि जेंट्स तसे चांगलेच असतात असं काही नाही. कोणी आपल्याकडे हे जे जेंट्स आहेत BKC वाले असू दे या कॉलनीवाले असू दे सगळे लोक चांगले आहेत त्यामुळं तेवढं महिलांना काही असुरक्षित असं काही नाही आहे शेअरिंग. महिलांसोबत रिक्षात बसलेल्या अनोळखी पुरुषांनी वाईट हेतून स्पर्श करणं
पाठलाग करणं, छेड काढणं अशा तक्रारींमध्ये गेल्या काही दिवसात बरीच वाढ झाली आहे. ही बाब समोर येताच परिवहन विभागाने तातडीने पावलं उचलत खबरदारी म्हणून उपाय सुचवलेत. रिक्षा चालकांना परिवहन विभागाच्या सूचना. रिक्षात बसताना महिलांच्या पसंतीस प्राधान्य. 3 पेक्षा अधिक प्रवासी रिक्षात बसणार नाहीत याची दखल घेणं. महिलेनं रिक्षातील सहप्रवासी पुरुषाबाबत काही तक्रार केली तर मध्यस्थी करणे. गरज पडली तर रिक्षा थेट जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये न्यावी. पोलिसात तक्रार करण्याकरता महिलेला योग्य मार्गदर्शन करावं. महिलांना त्यांचा सुरक्षित त्यांनाच काळजी घ्यायला पाहिजे ना मॅडम. आम्ही लाइक वी आर सेल्फ प्रोटेक्टेड सो वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर थिंग्स. मुंबई शहर तसं महिला प्रवाशांकरता सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं. तरी देखील अनुचित प्रकार टाळण्याकरता आणि महिलांना सुरक्षिततेची खात्री देण्याकरता राज्य परिवहन विभागानं हे स्तुत्य पाऊल उचललंय. तरी सहप्रवाशांचं देखील संकटात असलेल्या महिलेला मदत करणं हे तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाईंदर पश्चिम इथल्या उड्डाणपुलाच्या खालती धावत्या कारला अचानक आग लागली. कारच्या इंजिनच्या भागातून अचानक धूर येऊ लागला. चालकानं तात्काळ आपली कार थांबवली, गाडीतून खालती उतरला. अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणली. या घटनेत सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. नाशिकच्या केबलपार्क रोडवर 2 दुचाकींचा अतिशय भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं येणाऱ्या दुचाकी एकमेकांवर आदळल्या आणि दोन्ही चालक दूरवर फेकले गेले. अपघाताचा सगळा थरार CCTV कैद झाला आहे. तर या भीषण अपघातात दोघांनाही जबर मार लागला असून प्रकृती चिंताजनक आहे. महानगरपालिका आणि शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यावर लक्ष द्यावं यासाठी शिक्षकांना वर्गात मोबाईल नेण्यावरतीच बंदी घालण्यात आली. हा उपक्रम कसा आहे जाणून घेऊयात. शासनानं महापालिकेच्या शाळा अति अद्ययावत, परिपूर्ण आणि स्मार्ट करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु नाशिक महानगरपालिकेचं शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी DB पाटील यांनी मात्र शिक्षकांवर मोबाईल बंदी घातली आहे. नाशिक महापालिकेच्या 100 अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन तासिकेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यात कुठलाही व्यत्यय येऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय. शिक्षकांना सुद्धा बंदी केलेली आहे, मोबाईल अलाव केलेला नाही आणि त्याची आता आवश्यकता नाही. आणि जेव्हा खरोखर विद्यार्थ्यांना आवश्यकता असेल त्यावेळेस मुख्याध्यापकाची पूर्वपरवानगी घेतल्यानंतर शिक्षकांना तो मोबाईल वापरता येईल आणि एकदा त्यांचं काम संपलं की पुन्हा मुख्याध्यापकांच्या ताब्यात तो मोबाईल द्यायचा. शिक्षकांना परवानगीनं मोबाईलचा वापर करता येईल, पण तो फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही दाखवण्यासाठी. यासाठी मुख्याध्यापकांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक असेल. या मोबाईल बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी केंद्र प्रमुखांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्र प्रमुख कुठल्या वर्गात काय चालू आहे, मोबाईलचा वापर बंद आहे का, याचं निरीक्षण करणार आहेत. एखाद्या शिक्षकाला शैक्षणिक वापर म्हणून जर मोबाईलचा वापर करायचा असेल तर मुख्याध्यापकाच्या परवानगीने तो मोबाईल आम्ही त्यांना वापरण्यास देतो. त्याशिवाय साहेबांच्या या उपक्रमांतर्गत 7 ते 9 या काळामध्ये TV व मोबाईल बंद याच्या ह्याही उपक्रमांतर्गत आम्ही सर्व शिक्षकांच्या मदतीने खात्री करून घेत असतो. विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांना मोबाईल बंदी असेल, पण या कालावधीत शिक्षकांना काही महत्वाचं काम असल्यास किंवा अतिमहत्वाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरून संपर्क करता येईल. त्यामुळे मनपा शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मुख्याध्यापकांचा मोबाईल हाच संपर्काचं साधन असेल. शासनाने आम्हाला साहित्य उपलब्ध करून दिलेले, स्मार्ट बोर्ड असेल किंवा स्मार्ट TV असेल, आमच्या वर्गात आधीच उपलब्ध आहे. त्यामुळे आम्हाला शिकवण्यासाठी जे ऑनलाईन माध्यम आहे ते उपलब्ध आहे आणि मोबाईल बंदी हा नक्कीच स्तुत्य उपक्रम मी म्हणेल. जर तुम्हाला मोबाईल वापरायचा असेल शिक्षणासाठी फक्त,
म्हणजे मुलांसाठी जर मोबाईल वापरायचा असेल तर त्यावेळी तुम्ही मुख्याध्यापकाची परवानगी घेऊन तुम्ही तो मोबाईल वापरू शकतात. म्हणजे असा हा उपक्रम दोन्ही बाजू आहेत आणि खूप छान उपक्रम आहे तसा. शाळेत शिक्षक आल्यानंतर त्यांचा मोबाईल जमा करताना किंवा परत जाताना नोंद केली जाईल. त्याप्रमाणे शिकवताना मोबाईलची गरज भासल्यास मुख्याध्यापकाच्या पूर्व परवानगीनं मोबाईल घेताना आणि परत घेताना देखील त्याची नोंद होणार आहे. शालेय शिक्षण विभागानं सरकारच्या 2004 आणि त्यानंतर 18 फेब्रुवारी 2009 साली जारी केलेल्या नियमानुसार हे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता या मोबाईल बंदीचा खरंच महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस. मोदींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज देशातल्या नागरिकांना भेट देत विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 करण्यात आली होती. यानंतर गेल्या महिन्यातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीसुद्धा देण्यात आली. विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्यामध्ये पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाईल. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, नाभिक, चांभार यासारखी पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना काही लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत लोकांना पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयापर्यंत, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जाईल. हात के हुनर से, औजारों से, परंपरागत रूप से काम करने वाले लाखों परिवारों के लिए पीएम विश्वकर्मा योजना उम्मीद की एक नई किरण बनकर आ रही है. अभी इस योजना में 18 अलग अलग तरह का काम करने वाले विश्वकर्मा साथियों पर फोकस किया गया है और शायद ही कोई गांव ऐसा होगा कि जहां इस 18 प्रकार के काम करने वाले लोग न हो. पीएम विश्वकर्मा योजना पर सरकार अभी 13,000 करोड़ रुपए खर्च करने वाली है. या बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. जाता जाता एक नजर टाकूयात आजच्या तापमानावर.